आमदार संजय गायकवाड यांची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुल याच्या सोबत फोनवर बोलताना संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना शिवीगाळ केली आहे आणि आता हा संवाद व्हायरल झालाय. दरम्यान TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो हॅलो, हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना? कोण बोलतो? दुर्गेश बागुल बोलतो. कुठून? कल्याण. हा बोला. साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं? ते दिलं ना, त्या माझ्या भुजबळच्या माझ्याला तो माझा संबंधित करतो ना. त्याच्या मी त्याचा शब्द बी कापला, त्याच्या जीभ बी कापणारी म्हणायचं. साहेब तुम्ही चुकीचं बोलताय. ऐका हो साहेब, ऐका, आम्ही पण शिवसेनेचेच कार्यकर्ते, कळलं का? शेवटी ते एक ज्येष्ठ मंत्री आहे, त्यांच्याबद्दल कुठलेही स्टेटमेंट काढताना संयम बाळगला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. परंतु आमदारांशी बोलताना मुख्यमंत्री बोलत असतील, त्याच्यामुळे मुख्यमंत्री ह्या संदर्भात त्यांच्याशी बोलतील. शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मराठा समाजाला न्याय मिळत असताना इतर समाज दुखावला जाणार नाही याचीसुद्धा काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या वाणीवर कुठेतरी लगाम ठेवला पाहिजे, बोलताना सांभाळलं पाहिजे. त्यातल्या त्यात भुजबळ साहेबांसारखे सिनियर नेते जर का असतील, त्यांच्याविषयी वक्तव्य करायचं असेल, तर तेवढी उंचीच्या लायकीचे आपण आहोत का हे तपासलं पाहिजे. असं नको बोललं पाहिजे. आपलं वैयक्तिक मत मांडायचं असेल तर त्यांनी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण मांडण्याची सुद्धा पद्धत असते, ती मांडणं हे त्या लोकप्रतिनिधीच्या संस्कारांवरती अवलंबून असते.